नमस्कार, आप देख रहे हैं वीकेबी डिजिटल और मैं हूं काजल। रामटेक के संस्कृत विश्वविद्यालय में स्थापित देश के पूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय नरसिम्हा राव की प्रतिमा का अनावरण आज नहीं हो सका। विश्वविद्यालय ने अब ये कार्यक्रम जनवरी में आयोजित किए जाने की बात कही है। हालांकि विश्वविद्यालय ने अचानक इस कार्यक्रम को रद्द किए जाने की वजह कुछ और बताई है, लेकिन कहा जा रहा है कि राज्य के पूर्व मुख्यमंत्री अशोक चौहान द्वारा इस मामले में आपत्ति जताए जाने के बाद आनन-फानन में प्रतिमा का अनावरण कार्यक्रम रोक दिया गया है। 21 दिसंबर को रामटेक के कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय में होने जा रहे दीक्षांत समारोह के पहले पूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय नरसिम्हा राव की प्रतिमा का अनावरण कार्यक्रम होना तय था, लेकिन अधिवेशन के पहले दिन ही इस मामले में शुरू हुए विवाद के बाद विश्वविद्यालय प्रशासन ने प्रतिमा अनावरण के निर्धारित कार्यक्रम को रद्द कर दिया है। इस मामले में उस समय विवाद खड़ा हो गया जब राज्य के पूर्व मुख्यमंत्री अशोक चौहान ने खुलासा करते हुए सदन में बताया कि महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी द्वारा इस प्रतिमा का अनावरण किया जाना तय हुआ था, लेकिन राज्यपाल द्वारा नरसिम्हा राव की प्रतिमा का अनावरण करने से इनकार किए जाने के बाद गिरीश गांधी द्वारा प्रतिमा का अनावरण करने का निर्णय लिया गया है। अतिशय विद्वान होते, अनेक भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं, अशा पंतप्रधानांचा पुतळ्याचं अनावरण राज्यपाल महोदयांनी न टाळता ते केलं असतं ते अधिक चांगलं झालं असतं असं माझा सांगण्याचा उद्देश आहे। राज्यपालांचा अवमान किंवा हा विषय या ठिकाणी येत नाही, परंतु विद्यापीठांनी त्या पुतळ्याचं उद्घाटन अनावरण राज्यपालांच्या हस्ते व्हावं अशा प्रकारची विनंती केली असताना ती नाकारण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। आणि ही बाब दुर्दैवी आहे। या देशाचं नेतृत्व ज्यांनी केलं, जे महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी लोकसभेमध्ये रामटेकमधून निवडून गेले, त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यास विद्यापीठाने विनंती केली असताना सुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, ही खेदाची बाब आहे। आणि म्हणून आज सभागृहामध्ये हा विषय मुद्दाम मी उचलून धरला होता, परंतु त्याच्यावर अधिक काही भाष्य करण्यास मला अनुमती मिळाली नाही, म्हणून आपल्यासमोर मी हा विषय मांडत आहे। हा विषय महत्त्वाचा आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून। नरसिंहरावजी हा कुठल्या एका पक्षाचे म्हणून नव्हे तर देशाचे पंतप्रधान राहिलेले आहेत, विदर्भातले आहेत। विदर्भामध्ये त्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं, देशाचं प्राईम मिनिस्टर राहिलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये ही घटना ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोन निश्चितच न शोभणारी बाब आहे, आणि म्हणून सभागृहाच्या निदर्शनास ही बाब आणली होती। परंतु उद्या आम्ही मुद्दाम त्या ठिकाणी जाणार आहोत, त्या अनावरणाला उद्या गिरीश गांधी यांच्या हस्ते त्या पुतळ्याच्या अनावरणाची माझी माहिती आहे, आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन उपस्थिती महाराष्ट्राच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही प्रतिनिधी म्हणून, विशेषतः विदर्भामध्ये होणारं अधिवेशन आहे, विदर्भामध्ये होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही आमची त्या ठिकाणी उपस्थित नोंदणार आहोत, मला मुद्दाम नमूद करायचं आहे। विधानसभा में किए गए खुलासे के बाद अशोक चौहान ने इस मामले में चर्चा करने की बात रखी, लेकिन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ने नियमों का हवाला देकर चर्चा से साफ इनकार कर दिया। अशोक चौहान का कहना है कि नरसिम्हा राव न सिर्फ महाराष्ट्र बल्कि विदर्भ के भी नेता थे और उन्हें किसी पार्टी से जोड़ना उचित नहीं है। अशोक चौहान ने इस पूरे घटनाक्रम को बेहद दुर्भाग्यपूर्ण भी कहा है।